ए विजय, वेस्टर्न येईल असं वाटतं तुला? या खोट्यांचं काही सांगता येत नाही. कधी कुणाला आयुष्यात न उठवतील कळणार नाही. ते बघ, पेस्तनजीला घेऊन आले. का ये पेस्ट रागवायचं नाही, रागवायचं ये माझ्यामुळं तुला मानसिक त्रास झाला याच मला फार फार वाईट वाटत. तुला कोणी सांगितलं? ते व्यापार मध्ये तर असं चालायचंच, तू वाईट वाटून घेऊ नको. असं कस, किती झालं तरी आपण मित्र आहोत. नाही नाही, तुझं समाधान करून दिल्याशिवाय मला बरं वाटायचं नाही. मामा म्हणजे काय करणार तुम्ही? सांगतो, असं कर, हे दागिने तू घे. हे साला असते मी आणि दिसतो सुद्धा, पण खरं आहे ना? अरे काय हे संस्थानी खोटे दागिने कसे वापरते? म्हणजे हे मी एका संस्थानिकाकडून 15,000 आले घेतले. आता तो परत मागतोय, 40,000 रुपये द्यायला तयार आहे. आता तुम्ही घ्या, 8 दिवसांनी विका, 25,000 रुपये खिशात. हा पण गिराक येईल का समोरून? त्याचं पत्र आलंय ना तसं. हा पत्र कुठं आहे? तुमच्या खोलीच्या सेफ मध्ये आहे ना. चल तू आज चल, तुला सगळं समजावून सांगतो. बरं या खोळ्यांच्या देखत नको, चल आज. खोटे पेस्टनला कसा कापतो ते मी बघून येतो. तू बघ कोणाले ते. काय मिळाले का पैसे? नाही ना. अरे पप्पांनी सगळ्यांना फोन केले, एक जण पैसे द्यायला तयार नाहीये. मी पाहिला ना माझ्या डोळ्यांनी, तुझे पप्पा म्हणजे चलाक माणूस आहे. विजय माझं एक काम करशील? बोल ना. हे बघ, हे माझ्याकडे 10,000 रुपये जमलेत, हे घे. याचं मी काय करू? आणि 20,000 करून दे. 20,000? तू काय मला जादूगार समजलीस की काय? हो, माझ्यावर नाही का जादू केलीस? ती जादू जमली ग, पण 10 चे 20,000 करायचे, खरच काहीतरी जादू करायला हवी. हे बघ, तू काहीही कर, रेसवर पैसे लाव, काय वाटतील ते करून पैसे मिळव. पाहिजे तर पप्पांसारखी पैज लावून पैसे मिळव. पैज? ग्रेट आयडिया प्रिया, डोंट वरी, मी तुला पैसे दिले. ए पण नक्की ना? नक्की 100%. तू काळजी करू नकोस, पण एक मात्र कर, आता इथं थांबू नकोस, जा. बर मी येते. पैज. हे दिलीप, हे दिलीप, काय झालं काय? अरे काय झालं काय? फसला. कोण? पेस्टन फसला. म्हणजे? अरे दागिने घेतल्यावर पैसे सुद्धा दिले. मेला पेस्टन मेला. नाही खोट्या, तुझ्या माझ्यावरती एवढं प्रेम आहे ते मला आज पटलं. मलाही समाधान वाटलं. पेस्टन फसला, त्याला खोटे दागिने तर विकलेत, उलट त्याच्याकडून मोत्याची अंगठी घेतली फक्त 40 रुपयाला. कडा पैसे, पेस्टन पुन्हा फसला. मामा लेट अस सेलिब्रेट. खोटे साहेब तुम्ही जिंकलात, पण केलं ते काही चांगलं केलं नाही. मामा त्याला एक पेक द्या, म्हणजे हरल्याचं दुःख कमी होईल. घे बाळ, घ्या. खोटे साहेब, हे सगळं पाहून माझं तर ठाम मत झालंय, तुमचा मार्ग चुकीचा आहे. तेव्हा मी माझ्या मार्गाने जाऊन नेहमी खरं बोलणार. अगं तू असं कर, जरा स्ट्रॉंग घे, म्हणजे वेळण्यासारखे विचार तुझ्या डोक्यातून निघून जातील. ठीक आहे, मारा पैस. पैस? यापुढे मी खरंच बोलणार. आणि तुम्ही जर मला खोटं बोलायला लावलं तर मी तुम्हाला 20,000 रुपये देईन. आणि हरलात तर तुम्ही मला 20,000 रुपये द्यायचे. कबूल? अरे काही घेतली नाहीस तर काय वेड्यासारखं बोलतोयस. घे घे संपो. चचे मुळीच नाही, मी तर शाण्यासारखा वागतोय. हा तर तुम्हीच घाबरलेले दिसताय. आकडा मोठा वाटतो का? काहीतरीच काय, त्यांच्या दृष्टीने काहीच नाही. हा आता खोट्यानं हरण्याची भीती जास्त वाटत असेल. हे का इतकी घमेंड? मग लागली पैस 20,000 रुपये, एका मिनिटात खोट बोलायला लावतो. असं घेतली पैस? पैज मारू नका, ते कधी सारत नाहीत. सांगा त्याला. हे साला कसली पैज लावते सांगते रे. अरे हा विजय हरिश्चंद्राचा अवतार झालाय, कायम खरं बोलणार म्हणतोय. 20,000 ची पैज लावतोय मायाची. खरे खर विजय? एकदम खरं.
व्हेरी इंटरेस्टिंग व्हेरी इंटरेस्टिंग. अरे चालनी साला माझ्या बी 5000 लागलं. थांबा खोटे माझे पण 500 रुपये लागले. शाबास. येडा का तू. अरे त्यांच्या नादी लागू नकोस, दोघही हराल माझा ऐका. ए बडबड नको, पैस लागले म्हणजे लागली, एका मिनिटात हरवून दाखव तो. अरे पण आपण पैस जितलो तो हे सारा पैसा देणार कुठून? त्याची एक मिनिट. हे माझे 10,000 रुपये अनामत रक्कम म्हणून ठेवून द्या पिस्तलजींच्याकडे. तुमचेही द्या, नसतील तर राहू द्या, माझी काही हरकत नाही. अरच्छा भलताच जोरात दिसतोय. कारण शेवटी मीच जिंकणार आहे. हे साधारण कागदात बांधून घ्यायला पाहिजे. बरोबर. मी सांगतो. हे बघ, पैजेची कलमत 4. नंबर 1, पै 24 तासाची राहील. नंबर 2, 24 तास तू माझ्या घरी राहायचंस. नंबर 3, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे. हा, आणि अळमटळम करशील तर हरलास असं समजू. आणि 4th कलम म्हणजे पैज आहे हे आपल्याशिवाय कोणाला कळता कामा नये. मामा बघा कोण येते. बघा बघा, नाहीतरी आपल्याला कोणीतरी साक्षीदार हवाच नाही. मला साक्षीदार चालणार नाही. मामा कोण आहे? वा 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 वा, बाहेर टोमॅटो सारख्या लालबुंद बायका आल्यात, या दोघांची चौकशी करतायत. शी 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 शी, काय रे हे विजय, तुझ्यासारख्या लग्न न झालेल्या तरुण मुलाकडं टोमॅटो सारख्या लालबुंद बायका येतात? अरे चांगलं नाही रे हे. हा उल्लूपणा मला चालायचा नाही. मामा हे इथं नाही तसं सांगा आणि कटवा त्यांना. तसं नाही करता यायचं. का? त्या चौकशी करतात त्यांची, पण आल्यात तुमच्याकडे. होय. अरे मग गाडा त्याला बाहेर काय उभं केलं, आत नाही काढायचं? जा घेऊन ये त्याला. अरे वा, म्हणजे आम्हाला बायका भेटायला आल्या तर तो आमचा उल्लूपणा, आणि तुम्हाला भेटायला आल्या तर त्यांना लगेच आत बोलवा. कमाला. अरे माझी गोष्ट निराळी आहे, जंटलमन आहे मी, आशीर्वाद मागायला आले असतील. तेवढ्यात मी आज जाऊन कागद बदलून आणतो, तेवढ्यात तुमच्या चालू ठेवा. बोमला, हे पत्र इकडे कुठे आलं? पाया काय पडते चंचला? वा, तुम्ही माझे मालक, नमस्कार केलाच पाहिजे. हो ना, आता मालक म्हटल्यानंतर नमस्कार केलाच पाहिजे, नाही का कुठे? पण तू इकडे कुठे आलीस? तुम्ही घरी याचं वचन दिलं होतं पण आला नाही, म्हणून ऑफिस मध्ये गेले, तर यांनी पत्ता दिला म्हणून इथे आले. मी वचन दिलं होत, मला काही आठवत नाही. नीट आठवा, महिन्यापूर्वी रात्री तुम्ही घरी आला होता, मला जवळ घेतलं आणि या सरला भैया. ते इथे कशाला सांगायला पाहिजे? मामा दारावर जरा लक्ष ठेवा. हो मुला, तुम्ही कशाला थांबला? तुम्हाला थोडस अक्कड वाटेल. आम्हाला कशाला अक्कड वाटेल, आम्ही तर शिकायला आलो इथं. तुमचं चालू द्या, आम्ही शिकतोय. असं कर, उद्या दुपारी ऑफिस मध्ये ये. दुपारी दुपारी तिथे सगळं बोल. इथं कम असतात, माणसं असतात. ठीक आहे, पण तुम्ही एकदा रुपाला भेटला असतात तर बरं झालं असतं. वा वा वा, रुपाल आहे का? यांचा आशीर्वाद मागायला आली असेल. बाहेर काय थांबवली तिला? आज घेऊन या ना. कोण रूपा? कोण रूपा सांगा त्यांना. अहो रूपा, आपली मुलगी आठवतंय का? ती 10वी पास झाली तेव्हा तुम्हीच तिचा प्रेमानं पापा घेतला आणि तिला अमेरिकेला पाठवीन असं वचन दिलं होतं. सांगताय काय? पप्पा, तुम्ही प्रेमानं पापा घेतला मग तिला अमेरिकेला पाठवायलाच पाहिजे. तुम्ही बघत काय बसला? घेऊन या तिला. बघा कसे टोमॅटो सारखे झाले. अरे वा, विश्वामित्र वाटत. तुम्ही तुम्ही उद्या ऑफिस मध्ये भेटा दोघी जणी, तिथे सगळं बोल. बर, मी निघते, पण उद्या भेटा. काय मामा बघता काय टोमॅटो सारखे? दार उघडा. यांचं जाऊ. सुटला एकदाचा.